मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. त्याचा निषेध करत आज बुलढाणा विधानसभा युवक काँग्रेस व मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोताळा येथे भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी करून निदर्शने करण्यात आली. यावेळी मोताळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी व नाफेडकडून बंद करण्यात आलेली तूर पुन्हा खरेदी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. या निवेदनावर गणेश राजपूत, लोकसभा युवकचे जिल्हा उपाध्यक्ष इरफान पठाण, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयसिंह राजपूत, एकनाथ खडसे, अण्णा देशमुख, उखा चव्हाण, मुक्तार भाऊ, प्रदीप ढाकणे, राजेश गवई, सोनू कुळे, साबीर शेख यांच्या सह्या आहेत. प्रतिनिधी लुकमान शहासह दीपाली निर्मळ, SP24 तास, बुलढाणा.